समर्थ फर्निचर अँड मॉल, प्रत्येक राजकुमारीसाठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर। खास लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। टाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले। संपर्क 9850 69 63 आणि 9284 25 76 19। संगमनेर तालुक्यातील समनापूर जवळ ऊसतोडणी कामगारांच्या 3 झोपड्या रविवारी दुपारी अचानक आग लागून जळून गेल्या। तर या ठिकाणचे ऊसतोडणी कामगार ऊसतोडणीसाठी गेले असता दुपारी 1 च्या सुमारास ही अचानक आग लागली आणि यामध्ये 3 झोपड्या, संसार उपयोगी साहित्य आणि रोख रक्कम ही जळून खाक झाली। तर सी न्यूज मराठीने दाखवलेल्या बातमीची दखल घेत आधार फाउंडेशन आणि संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं जळीत झोपडी मालकांना संसार उपयोगी साहित्य, भांडी संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलं आणि आधार फाउंडेशनच्या वतीनं किराणा, धान्य आणि कपडे देण्यात आले। तहसीलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीमध्ये जळीतग्रस्त शंकर बोरुडे, गोरक्षनाथ बोरुडे आणि जयराम खुडे यांना या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या। तर तहसीलदार अमोल निकम यांनीही रोख स्वरूपामध्ये 4,000 रुपयांची मदत दिली। ऊसतोड कामगारांचा काल जी अनपेक्षित अशी घटना घडली आणि त्यांचं जे राहतं घर होतं, 3 कुटुंबियांचं जे जळालेलं आहे, त्यांना मदत देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही मदत करतच आहोत। याशिवाय प्रशासकीय बाजूला ठेवून आमचे जे कामगार तालाटी आहेत, लंके आप्पा, श्री शितळे आप्पा यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आज या कुटुंबियांना मदत उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करू इच्छितो। आणि आधार फाउंडेशन आणि इतर ज्या सामाजिक संस्थांनी, दात्यांनी आज या ठिकाणी जी मदत केलेली आहे कुटुंबियांना, त्यांचे मी व्यक्तिशः आणि प्रशासनाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देतो। त्यांनी या ठिकाणी जो काही दातृत्वाचं हे उदाहरण दाखवलेलं आहे, हे आपल्या सर्वांसाठी आपण आयुष्यामध्ये अंगीकारण्यासारखं आहे। आपण कायम आपला हात हा देता असावा, दाता असावा, आपली झोळी त्यामुळं कधीही रीती होत नाही असं आपल्या सर्वांना यातून शिकवणूक आहे। आपण ती कायम लक्षात ठेवावी। या ठिकाणी सरांनी जसं सांगितलं की आज जरी त्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर असेल कोसळलेला, तरी त्यांनी मनाची उभारी घ्यायची आहे आणि आपल्याला पुढं आयुष्यात जायचं आहे हे लक्षात ठेवावं। त्यांना जी जी काही शक्य आहे मदत, ती प्रशासकीय पातळीवर, प्रशासकीय पातळीच्या बाहेर जाऊन देखील आम्ही करण्यासाठी तयार आहोत। आधार फाउंडेशनच्या या कामासाठी शुभेच्छा देतो। याप्रसंगी तहसीलदार अमोल निकम, मंडलाधिकारी बाबासाहेब जाधव, तलाठी संतोष लंके, संजय शितोळे, संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंका देशमुख, आधार फाउंडेशनचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे, सुखदेव विल्हे, पीडी सोनवणे, बाळासाहेब पिंगळे, लक्ष्मण कोते, एकनाथ साबळे, सोमनाथ मदने, निवृत्ती शिर्के, उत्तम देशमुख यांसह समनापूरचे पोलीस पाटील गणेश शिरमाळे, सोमनाथ शिरमाळे, भास्कर शिरमाळे यांची उपस्थिती होती। दुपारी 2 वाजता या ऊसतोडणी कामगारांच्या कोपीला भीषण आग लागून संपूर्ण जीवनावश्यक वस्तू या नष्ट झालेल्या आहेत आणि त्यांचे मोबाईल आणि 15,000 रुपये पण जळालेले आहेत। तर अतिशय वाईट अशी घटना आहे। तर आम्ही काल पण या ठिकाणी येऊन थोडीशी त्यांना वैयक्तिक मदत करण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब स्वतः उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे लंके आप्पा, शितोळे आप्पा यांनी पण या घटनेचा पंचनामा करून शासकीय पातळीवर त्याची नोंद झालेली आहे आणि निश्चित शासनाकडून बी त्यांना मदत मिळणारच आहे। परंतु आधार फाउंडेशन सातत्यानं गोरगरीब दीनदुबळ्यांच्या पाठीमागं सातत्यानं उभे राहिले, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं माणसाला मदतीचा हात गरज असते, त्या जे कुटुंब जर पाहिलं तर रात्रभर म्हणजे उपाशी झोपलं आणि ही घटना खरं तर मनाला हेलवून जाणारी। तर आम्ही सकाळी तात्काळ त्यांना थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे आणि आधार फाउंडेशनचं काम असं आहे की ते काम म्हणजे की लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवून खऱ्या अर्थानं जीवनात उभं करण्याचं काम आहे। आणि मदतीचा आधार हा साधा नाही तर हा निस्ता आर्थिक आधार नाही तर मानसिकसुद्धा आता सरांनी खूप मोठा आधार दिला। तर अशा पद्धतीचं हे मानवतावादी काम आहे याची आम्ही
छोटेसे का होईना त्याच्यात सहभागी होण्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। भविष्य काळात आपल्या संगमनेर तालुक्यासारख्या ठिकाणी हे आधार फाउंडेशनचं काम खूप मोठं विस्तृत व्हावं आणि त्यातून तात्पुरती नाही तर जे अंध अपंग यांना सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त काय मदत करतील अशी अपेक्षा ठेवून त्यांच्या कार्य शुभेच्छा देतो। कुटुंबांचं बरंचसं नुकसान झालं। आधार फाउंडेशनला माहीत झाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी कार्यवाही सुरू झाली आणि चितुळेप्पा आणि लंकेप्पा यांनी सुद्धा त्यामध्ये मोठा मोलाचा सहभाग दिला आणि त्यांनी योगदान देऊन आज या ठिकाणी स्वतः तहसीलदार साहेब या कुटुंबांना उभारी देण्यासाठी त्यांना लढ म्हणण्याचं बळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल तहसीलदार साहेबांचं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले जाधव साहेब आणि इतर टीमचं मी आधार फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सरमाळी पोलीसपाठी त्याचबरोबर गणेश भाऊ आणि इतर गावातील काही प्रतिष्ठित नागरिक यांनीही मोलाचं सहकार्य त्या कुटुंबांना केलं आधार फाउंडेशनला केलं त्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांचं आधार परिवाराच्या वतीनं आणि विशेषतः भानू प्रभाकर संस्था यांनीही खूप मोठं योगदान दिलं सरांचंही देशमुख सरांचंही आधार परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। आधार फाउंडेशन आणि शंकर देशमुख सर यांच्या माध्यमातून चालवण्यात येणारी एक सामाजिक संघटन काम करणारी चळवळ जेव्हा जेव्हा तालुक्यामध्ये कुठं आकस्मिक घटना घडतात अचानक घटना घडतात त्या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येते। आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे प्रशासन अधिकारी माननीय तहसीलदार साहेब अमोल निकम साहेब मंडलाधिकारी बाबासाहेब जाधव साहेब तसेच या घटनेची आम्हाला त्वरित माहिती ज्यांनी दिली ते संजय शितोळे साहेब संतोष लंके सर आणि चंचलकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काल आधार फाउंडेशनला ही बातमी समजल्यानंतर लगेच 12 तासाच्या आत या सर्व गोष्टींचं नियोजन भानू प्रभाकर गाडगी महाराज संस्था आणि आधार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी गणेश शर्माळे पोलीस पाटील यांचंही अशा अचानक घडणाऱ्या घटनेमध्ये नेहमीच योगदान असतं सहकार्य असतं। सोमनाथ शर्माळे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी उपस्थित तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर शर्माळे हे या ठिकाणी आले। मध्यंतरी समनापूर आणि नान्नज दुमाला पारेगाव याही परिसरामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या। तालुक्यात ज्या ज्या वेळेस अशा आकस्मिक प्रसंग येतात त्यावेळेस चूल पेटली जावी आणि भाकरीचा एक घास त्यांचा जो बंद पडलेला असतो काल या ठिकाणी जी घटना घडली दुपारी 1 ते 1:30 दरम्यान तर त्या झोपडीमध्ये कोणी नव्हतं आणि ते मुली खेळता खेळता अचानक काय गडबड झाली आणि 3 झोपडे आपण इथं बघतो आहे जळून खाक झालेले आहेत। अगदी धान्य कडधान्य कपडे लत्ते ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बेचिराख झालेल्या आहेत। अगदी पेटीमध्ये ठेवलेलं जे साहित्य होतं ते पण वितळून गेलेलं आहे आणि फक्त अंगावरचे कपडे आणि ती माणसे त्या ठिकाणी वाचलेली आहे। तशा अडचणीच्या प्रसंगी आधार फाउंडेशन हे तालुक्यामध्ये धावून जात असतं आणि प्रशासनाचं नेहमी या उपक्रमाला प्रतिसाद असतो सहकार्य असतं। संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान आणि आधार फाउंडेशन नेहमीच अशा प्रसंगी गोरगरिबांच्या मदतीला धावून येतं असं चंका देशमुख यांनी सांगितलं। फाउंडेशनचं काम खूप चांगल्या प्रकारचं काम आहे आणि आधार फाउंडेशन हे बुस्टरसारखं काम करतं सर। आमची एक साधी संस्था आहे खरं म्हणजे इथे माझे काही विद्यार्थी देखील आहे अनिल कडलक सर आहेत हे पोलीस पाटील आहेत पी डी सोनोनेंची मिसेस आहे आणि अजून माझे काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या योगदानातून हे संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठान साकार झालं सर आणि आजचा हा 110वा कार्यक्रम या ठिकाणी घडतो आहे। तर नगर नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे तर खरं म्हणजे अशी घटना घडणं खूपच वाईट आहे पण खरं म्हणजे मी पाहतो मला खूप वाईट वाटतं की आपल्या जीवनात आपल्या लोकांची जीवन साक्षरतेची कला किंवा ज्ञान बरोबर नाही आहे। मोठमोठ्या बिल्डिंगला देखील सर शॉर्ट सर्किट होतं आणि चुलीमध्ये गौरी पुरली जाते खूप वाईट वाटतं। अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे अनेक गोष्टी पाहिल्या आम्ही की गौरी पुरली जाते भडका उडतो आणि खरं म्हणजे असं घडतं खरं म्हणजे सरकार किती मदत करणार असा एक मोठा प्रश्न असतो पण शेवटी घटना घडते आहे आणि धावून जायचं हे आपलं काम आहे। पण खरं म्हणजे हे जे 3 कुटुंबी आहे त्यांना मी सांगेन की हिंमत मारदा तो मदत खुदा घाबरू नका आम्ही पाठीमागे आहोत पण कायम नसतो आधीमध्ये असतो तुम्ही आपलं स्वतः सावध राहा सावधान व्हा जागृत व्हा आणि परत कामाला लागा ना उमेद होऊ नका जो थांबतो तो कायमचा थांबतो जो गतिमान होतो तो गतिमान होतो।
या जळीतग्रस्तांना आधारच्या माध्यमातून आणि संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा आधार मिळालाय. सुखदेव गाडेकर, श्री न्यूज मराठी, संगमनेर.